नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर. तर व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि सबस्क्राईब बटनच्या बाजूला जे बेल आयकन आहे त्यालाही क्लिक करायला विसरू नका, कारण जेव्हाही मी माझे नवीन व्हिडिओज माझ्या चॅनलवर पोस्ट करेन तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे नवनवीन व्हिडिओज, मस्त मस्त व्हिडिओज एन्जॉय कराल. तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ. तर तुम्ही बघतच असाल आम्ही गाडीत आहोत आणि हा जो रस्ता आहे तो डोडा मार्ग रस्ता आहे आणि आम्ही गोव्यावरून ह्याच रस्त्याने मुंबईकडे निघालो आहोत. तर ह्या रस्त्यावर आम्ही कधी न बघितलेलं, म्हणजे आतापर्यंत कधी न बघितलेलं असं हे जंगल. या जंगलचं नाव तुम्हाला एंड ऑफ द व्हिडिओ कळेल किंवा समजेल. आणि हे एवढं घनदाट आहे हे जंगल, इथे आपल्याला डेंजरस प्राणी इथे आढळतात या जंगलात. जसं की इथे बरेच वाघ आहेत आणि ते एकदम मोठे मोठे वाघ आहेत आणि टस्कर एलिफंट्स आहेत, हत्ती ज्यांचे जे सुळे असतात ते एकदम मोठे आहेत आणि ते हे जे हत्ती आहेत ते साईजही मोठे असतात. तर इथे जेव्हा शिकारीला किंवा जे डॉक्टर्स आहेत, जे वेट्स आहेत वेट्स, तर ते जेव्हा या प्राण्यांना बघायला म्हणून किंवा या जंगल सफारीला निघतात तर तेव्हा त्यांना हे हत्ती आढळतात. आणि अशी इकडे माझे एक वेटनरी फ्रेंड आहेत, तर त्यांची इकडची एक आठवण आहे किंवा एक गोष्ट आहे की जेव्हा एकदा ते रात्रीचे असे सफारीला निघालेले त्याला त्यांच्यासमोर एक टस्कर हत्ती, एकदम अवाढव्य असा हत्ती त्यांच्या गाडीसमोर आला आणि तो त्यांच्या गाडीच्या पाठी लागला. तर ते लिटरली 1 किलोमीटरपर्यंत ते रिव्हर्स त्यांना गाडी घ्यावी लागली, कारण तो हत्ती त्यांच्या पाठी लागला. आणि जर त्यांना तो सापडला असता, म्हणजे त्या हत्तीला जर हे सापडले असते तर त्या हत्तीनी त्याच्या सुळ्यांनी त्यांची गाडी त्यांनी उलटली असती. तर असं इकडे जरा डेंजरस गोष्टी होत असतात, तर त्यामुळे हे जंगल जे आहे ते भरपूर डरावणं आहे आणि भरपूर रिस्की आहे. आता तुम्ही बघतच असाल की आजूबाजूला गाडीच्या हिरवळ आहे आणि किती हिरवळ ती घनदाट आहे. आता बघा, आम्ही गाडी थांबवलेली आहे. आता ह्याच्या आधी माझा नवरा चालवत होता, तुम्ही बघितलं असाल, पण आता त्याला मी सांगितलं की हा रस्ता एवढा छान वाटत होता हिरवळीतून चालवताना की मी त्याला सांगितलं की मला चालवायला दे गाडी म्हणून. आणि तुम्ही बघा, म्हणजे आम्ही सगळीकडून मोबाईल फिरवत आहोत तर इकडचा जो नजारा आहे, इकडचा जो व्ह्यू आहे आणि एस्पेशली जे जंगल आहे, म्हणजे लिटरली या रस्त्यावर आहे ना थांबायला भीती वाटते. माझा नवरा थांबवत नव्हता पण मी म्हटलं की 2 मिनटं थांबव आणि मला दे चालवायला गाडी. आणि बघा, आता तो बाजूला बसलेला आहे आणि मी आता गाडी चालवत आहे. तर एवढा हा रस्ता एकदम छान आहे गाडी चालवण्यासाठी, वळणं भरपूर आहेत आणि घाटासारखा हा रस्ता आहे. आणि पण मला राहवलं नाही, मग मी त्याला म्हटलं की मला दे गाडी चालवायला. आणि तुम्ही बघतच असाल ही जी व्हिडिओमध्ये मी दिसते ती मी आहे आणि मी गाडी चालवत आहे. तर लिटरली मी एन्जॉय करते गाडी चालवताना. म्हणजे एकदम छोटा आहे रस्ता, बघितलात तर तुम्ही एकदम नॅरो आहे रस्ता. आणि इथून म्हणजे असं म्हणतात की इथून बसेस किंवा मोठे मोठे ट्रक्स जे आहेत, म्हणजे मोठे जे वाहन आहेत त्यांना इकडे बंदी आहे, ते या घाटात येत नाहीत बंदी असल्या कारणाने. तर छोट्याच गाड्या किंवा बाईक वगैरे ह्या रस्त्यावरून जातात किंवा हा रस्ता ते यूज करतात ट्रॅव्हलसाठी. तर बघा, म्हणजे आम्ही हा जो मोमेंट होता ते आम्ही कधीच ह्याच्या आधी एक्सपिरियन्स केला नव्हता. म्हणजे आपण रात्रीचं जेव्हा कोकणात गावी जातो किंवा इतर कुठेही आपण अशा गंडात रस्त्यावर जातो तर असं एक्सपिरियन्स आपल्याला मिळतंच, पण हे काहीतरी वेगळंच होतं. आणि तुम्ही जर वातावरण बघाल तर थोडं असं ढगाळलेलं वातावरण होतं, म्हणजे पावसाचं असं वातावरण तिकडे होतं. बट एवढं छान वाटत होतं ना ते, म्हणजे लिटरली हिरवळ एकदम मस्त आजूबाजूला आणि गाड्याही एकदम स्लो वेगात जातात, म्हणजे एकदम फास्ट कारण वळणं असल्याकारणाने आणि घाट असल्याकारणाने गाडी एकदम स्पीडमध्ये नाही जात तर हळूहळूच जाते. आणि इवन समोरनी गाड्या येतात तर आपल्याला थोडं कॉशियस राहावं लागतं, सावधान राहावं लागतं त्यावेळेला. तर असं पण डेंजर नाही आहे, जर उतरलो तरच मे बी डेंजर आहे, कारण प्राणी आहेत आणि प्राण्यांचं आपण सांगू शकत नाही कधी आपल्या कॉन्टॅक्टमध्ये ते येऊ शकतात आणि ते कसे निघतील, म्हणजे ते कसे असतील, त्यांचा मूड कसा असेल, त्याच्यावरही बऱ्याच गोष्टी डिपेंड असतात. वाघ आला तर कोणच त्याच्यासमोर आपलंच आपण राहूच शकत नाही, म्हणजे आपलंच
एक घाम फुटतो आपल्याला आणि सगळंच काय होतं, तर तो म्हणजे त्याचीच भीती असते. म्हणजे बाकीचे ठीक आहेत की माकड आला किंवा हत्ती आला तर आपण तेवढे असे भीत नाही किंवा तेवढे घाबरत नाही, पण वाघ आला तर काय करणार. तिथेच त्या वाघालाच बघून आपल्याला अर्ध मेल्यासारखं आपण होऊन जाऊ. तर असं म्हणून इथे जरा उतरणं थोडं कठीण वाटतं, थोडं रिस्की वाटतं. अदरवाईज गाडीतून जर तुम्ही ट्रॅव्हल करताय तर ह्या जंगलचा जो नजारा आहे तो तुम्ही नक्कीच तुम्ही एन्जॉय करू शकता. म्हणजे तुमचं नयन सुख तुम्ही घेऊ शकता. एकदम आयकॅची व्ह्यूज आहेत आणि ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स तर एकदम मस्त आहे या रस्त्यावर. आणि जसं मी म्हटलं की ह्या जंगलचं नाव आहे थिल्लारी फॉरेस्ट किंवा थिल्लारी जंगल ह्याला म्हणतात. तर हा आमचा अनुभव जो होता तो फर्स्ट टाईम होता. आम्ही गोव्याला ह्याच्या आधी बऱ्याच वेळा गेलो आणि परंतु ह्या रस्त्यावरून आम्ही कधीच आलो नव्हतो किंवा हा रस्ता आम्ही मुंबईला येण्यासाठी कधीच आम्ही यूज केला नव्हता किंवा माहितीही नव्हता ह्याच्या आधी. तर म्हणून आम्ही ह्या रस्त्यावर कधी आलो नव्हतो, पण हा आमचा फर्स्ट एक्सपिरियन्स होता. आणि हा एक्सपिरियन्स एवढा छान होता आमचा की आम्ही नंतर बोललो की बरं झालं आपण ह्या रस्त्याने आलो म्हणून. कारण कसं आपण एक पिकनिकलाच आलेलो आहोत आणि जर पिकनिकच्या ड्युरेशनमध्ये जर अशा नवनवीन गोष्टींना आपल्याला एक्सपिरियन्स करायला अनुभवायला बघायला मिळतील तर किती मस्त. आणि अचानक, नॉट प्लॅन्ड, अनप्लॅन्ड. तर म्हणूनच हा मला व्हिडिओही मला करावा असं वाटला की जेव्हा कधी तुम्ही गोव्यावरून मुंबईकडे येत असाल तर हा डोडा मार्गाचा रस्ता तुम्ही नक्की यूज करा. किंवा या डोडामार्ग रस्त्यावरून तुम्ही नक्की या तर तुम्हाला हे जंगल जे आहे थिल्लारी जंगल किंवा थिल्लारी फॉरेस्ट तर हे तुम्हाला अनुभवायला नक्की मिळेल. आम्ही पुढे जाऊन एका ठिकाणी थांबलोही कारण आम्हाला म्हणजे जिथे आम्हाला वाटलं की थोडं डेंजर नसेल किंवा थोडं रिस्की नसेल तर तिथे आम्ही पुढे जाऊन थोडं थांबलोही. आणि आम्ही निसर्गाचा एकदम निसर्गाच्या सहवासात एकदम आम्ही म्हणजे जो निसर्गाचा सहवास आहे तो आम्ही एन्जॉय केला, आम्ही तो अनुभवला. आणि आम्ही एकदम डोळे भरून ह्या निसर्गाला आम्ही बघितलं, एन्जॉय केलं. आणि एवढं छान वाटतं, एवढं प्रसन्न वाटतं, एवढं मस्त वाटतं की म्हणजे एकदम 100% एक्सपिरियन्स एकदम बेस्ट होता आमचा ह्या फॉरेस्टचा. आणि हे कधी न बघितल्यामुळे आम्हाला असं वाटलं की ह्याचा आपण व्हिडिओ नक्कीच केला पाहिजे. म्हणून ह्याचा आम्ही व्हिडिओ प्लॅन्ड नव्हता, बट स्टील जेव्हा मी इथे पोचलो तेव्हा म्हटलं की येस बॉस, मी ह्याच्यावर तर व्हिडिओ झालाच पाहिजे आणि लोकांना ह्याबद्दल कळलं पाहिजे. कारण आपण एन्जॉय केलं आहे तर लोकांनाही ह्याबद्दलची माहिती मिळून तेही इकडे येतील आणि तेही ह्या गोष्टीचा त्यांनाही ही गोष्ट बघता येईल, माहिती होईल आणि ते आनंदही घेतील. तर बघा, आम्ही आता थोड्याच वेळात पुढे आम्ही हॉल्ड करू आणि आम्ही उतरलेलो आहोत. आणि एक असा कटेडा आहे, त्या कटेड्यावर आम्ही उभं राहून हे बघा आम्ही इथे आता गाडी स्टॉप केलेली आहे. थोडा इथे रस्ताही रुंद आम्हाला वाटला म्हणून आम्हाला गाडी पार्क करता आली कारण दोन्ही बाजूनी गाड्या येत जात आहेत तर त्यामुळे थोडं आम्ही साईडला घेऊ शकलो गाडी आणि ते पार्क करू शकलो. तर बघा किती मस्त व्ह्यू आहे, किती छान व्ह्यू आहे. आणि एकदम दरी आहे, सगळीकडे हिरवर पसरलेलं आहे आणि एकदम घनदाट आहे. म्हणजे कधी कुठल्या वेळेला कुठल्या प्राण्याशी तुमची गाठभेट होईल हे सांगता येत नाही. एकदम मस्त व्ह्यू आहे. मी इथून निघावं असं तर वाटतच नव्हतं. मी बरेचसे आम्हाला बघून बाकीचेही आणि जे पर्यटक होते किंवा जे ट्रॅव्हल करणारे होते गाडीतून तेही थांबले आणि इकडचा जो नजारा आहे तो ते आमच्यासारखे तेही एन्जॉय करत होते. बघा एकदम मस्त असा व्ह्यू आहे. तर हा जो स्पॉट आहे तो एकदम म्हणजे जो थिल्लारी जंगल आहे त्याच्या एकदम आम्ही पीकवरचा हा स्पॉट आहे. म्हणजे जे आम्ही एकदम डोंगराच्या एकदम वर पोचलेलो आहोत, म्हणजे एकदम डोंगराच्या टॉपवर आलेलो आहोत. आणि हे तिकडचा हा जो स्पॉट आहे तो आहे म्हणजे थिल्लारी फॉरेस्टचा जो टॉपमोस्ट जो स्पॉट आहे जिकडे इथे पर्यटक थांबतात. आणि जसं लोणावळ्याला वगैरे तुम्ही लायन स्पॉट किंवा लायन्स पॉईंट किंवा टायगर्स पॉईंट असं जे पॉईंट्स आहेत जिथून आपण दरी आहे आणि ती दरी आपण एन्जॉय करतो किंवा आपण आपल्याला बघायला मिळते एकदम घंटात दरी तर तसंच इकडचाही नजारा आहे. तिकडेही असे बॅरियर्स लावलेले आहेत कारण एकदम डीप आहे व्हॅली तर तिकडे कोणी जाऊन म्हणजे काही ॲक्सिडेंट होऊ नये
म्हणून ते बॅरियर्स इथे लावलेले आहेत आणि त्या बॅरियर्सला पकडून आपण उभं राहून तो जो नजारा आहे तो एन्जॉय करू शकतो. हे बघा, बाजूला आमच्या पाठी जे बॅरियर्स दिसत आहेत तसे बॅरियर्स इथे लावलेले आहेत की जेणेकरून काही ॲक्सिडेंट्स न हो माणसांसोबत. तर ही बघा, ही अशी डीप दरी आहे, तर ती दरी आणि तो व्ह्यू जो आहे तो एन्जॉय करायला लोक तिकडे व्हिजिट करतात. म्हणजे तो एक बोलतात ना ट्रॅव्हलर्स पॉईंट आहे किंवा टुरिझम स्पॉट आहे, तो टुरिस्ट स्पॉट असं आपण त्या स्पॉटला बोलू शकतो. आणि हा असा रस्ता आहे बघा, केवढा छान, केवढा एकदम ब्युटिफुल नेचर बोलतात ना, आय कॅची नेचर व्ह्यूज, तर तसं हे हा स्पॉट आहे. तर गाईज, तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर जरूर करा आणि मला माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण ह्यानी मला एक एनकरेजमेंट मिळते की मी असेच व्हिडिओज छान छान बनवून तुमच्यासाठी मी घेऊन येईन. आणि सबस्क्राईब बटनच्या बाजूला जे बेल आयकन आहे त्यालाही क्लिक करायला विसरू नका, कारण जेव्हाही मी माझे नवीन पोस्ट माझ्या चॅनलवर नवीन व्हिडिओज माझ्या चॅनलवर अपलोड करेन तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर गाईज, काळजी घ्या, स्वस्थ रहा आणि व्हिडिओ एंडपर्यंत बघण्यासाठी तुमचे आभार. टेक केअर.